आजाली ठाण्याच्या सुप्रसिद्ध गरुड पोळी भाजी केंद्र येथे येथे वेज आणि नॉनव्हेजचे रुचकर पदार्थ मिळतात। हे गेल्या 27 वर्षांपासून ठाणेकरांच्या सेवेत आहे। आणि हो, आज मी माझ्या मैत्रिणी सोबत आलेली आहे, तर चला या या। हाय अमिता, आणि ही आहे श्रीशा। हे बघा, सुरमई फ्राय आहे, बोंबील फ्राय, कोळंबी फ्राय, पापलेट फ्राय, बांगडा हलवा, रावस। तर दादा, आज काय आहे जेवणामध्ये? आज जेवणामध्ये भरलेला पॉम्प्लेट आहे। सुरमई पाहिल्यावर तर बस सुरमई पा। हे बघा, माझ्या एका वित्तेपेक्षा पण मोठी आहे। ओ हो हो हो, किती मोठी सुरमई आहे ती बघा। आणि हे पापलेट पण पहा, मोठ्याच्या मोठे आहे। दादांच्या इकडची म्हणजे गरुड रेस्टॉरंटची स्पेशालिटी आहे, मासे मोठे मोठे द्यायचे, कंजूसी नाही करायची माशांमध्ये। कोळंबी आहेत मोठ्या मोठ्या, चांगला मसाला लावून ठेवलेला असता मॅरिनेट करून। आणि हे बोंबील कोणते? स्टफ बोंबील। स्टफ बोंबील, अच्छा। हे आहे सुक चिकन, इथे आहे ही फिश करी, फिश करी, ही आहे ग्रेव्ही चिकनची। बघा, हे आहे ग्रेव्ही मटण। हा बघा, हा आहे जवळा मटन लपेट, मटन लपेटा। अच्छा अच्छा, पायनॅपल शिरा, पायनॅपल शिरा। हा त्याच्यामध्ये मस्त गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत अगदी। वा वा, क्या बात आहे। ठेचा ठेचा ताई, बरोबर, क्या बात आहे। वरण पण चांगलं जाड आहे बघा। मटार फ्लॉवरची भाजी, हिरवा वटाणा उसळ, सोयाबीनची भाजी, तीन भाज्या ओके येतात थाळी। सोयाबीनची भाजी, हा आहे भरलेला पापलेट। आता मावशी आता हे आपले मालवणी वडे आता सोडतात कढईमध्ये। मासे तर आपण पाहिले, पण आता हे मासे आपण खायचे कशा सोबत? आता याच्यामध्ये बघा, आता तुम्ही तिथे मावशी तिकडे वडे हे करतात, तळतात, तर थाळीमध्ये तुम्ही वडे, भाकरी, ज्वारीची, तांदळाची, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी, गवणे पण असतात आपल्याकडे। मग तुम्ही आले इकडे की तुमच्यासाठी आम्ही चार ऑप्शन ठेवलेले। अच्छा, तुम्हाला थाळी सोबत काय हवे? वडे हवे, भाकरी हवे, गवणे हवे, ऑप्शन असतात। चपाती हवे, चपाती मला आवडेल, ते ऑप्शन असतात। थाळीपैकी कुठलं चूज करायचं, मग तुम्हाला थाळीमध्ये येऊन जातात। अच्छा, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आपल्याकडे पुरणपोळी, कटाची आमटी पण असते। अच्छा, कटाची आमटी आणि पुरणपोळी पण, पुरणपोळी पण। अच्छा, आपल्याकडे या थाळी आहेत सगळी, सगळ्याची का वेगवेगळ्या? सगळे आपल्याकडे थाळी पण घेऊ शकता, आणि प्रत्येक तुम्ही वेगवेगळा सेपरेटली पण घेऊ शकता। अच्छा, वेगवेगळा। आणि आपल्याकडे एक वेज पण कधी येऊन ट्राय करा, कारण की आपल्याकडे वेज थाळी एसी मध्ये आपण 120 मध्ये देतो, 120 रुपये, 120 रुपयामध्ये तीन भाज्या, तीन चपात्या किंवा भाकरी, त्यामध्ये स्वीट असतं, कढी असते कधी कधी अजूनमधून, आणि राईस, फोडणीचं वरण वगैरे असं, म्हणजे पूर्ण 120 रुपयात जेवण असतं। मी एक काम करते, आज मी जेवायला बसले का, एक वेज थाळी पण घेते। हो चालेल। नाव सांग तुझा? काव्या। काव्या, काव्या पण शिकते मासे बनवायला, हो ना काव्या? भरलेले बोंबील फ्राय होत आहेत। हे भरलेले बोंबील त्याला म्हणजे बोलण्यासाठी मोठेच लागतात, कारण की त्यामध्ये स्टफ होत नसतात ना। बरोबर, ही आहे माझी मैत्रीण अमिता आणि तिची मुलगी श्रीशा। तर कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर, भारी भारी। आणि मला पण खूप छान वाटतंय, म्हणजे हे सगळं बघूनच एकदम असं पोट भरल्यावर का झालंय, म्हणजे आता कधी सुरू होणार आहे मला असं झालंय, कधी सुरुवात करता यायचंय। आपण एक काम करूया का, जरा दादांनाही विचारूया का कोणती थाळी कोणती आहे ती? असं वाटतं ताटं ठेवलं कधी जेवताय असं झालं। हा मग मला अशी एकदम भूक अशी चाळवली आहे, माहितीये का तुम्ही, माझ्या समोर ताट ठेवून। अच्छा, आपली ही थाळी कोणती आहे दादा? ही आता ही पॉम्प्लेट थाळी आहे। हा, भरलेला पॉम्प्लेट आहे। थाळीमध्ये जवळा म्हणजे जवळा चटणी असो का शिरा असतो, शिरा असा चेंज होत राहतं, कधी स्वीटमध्ये गुलाबजाम, शिरा चेंज होत राहतो। फिश करी येते, ठेचा असतो, भाकरी किंवा वडे, घावणे आणि चपाती हे ऑप्शन असतं त्या। अच्छा, आणि हा पॉम्प्लेट येतो, जर तुम्हाला भरलेला हवा असेल तर भरलेला येतो, आणि नॉर्मल हवा असेल तर नॉर्मल पॉम्प्लेट पण घेऊ शकता। याची किंमत किती आहे आपली? याची किंमत 700 आहे। 700, ओके। डिपेंड असेल फिशच्यावर, म्हणजे साईज वाईज पण आहे, कधी 500 असतं, कधी 600 असतं। आणि सुरमई?
सुरमई आपली ही सुरमई थाळी मध्ये ऍज पर म्हणजे ते सगळं तसंच येतं जवळा शिरा नंतर फिश करी पापड वडी त्या म्हणजे मी त्या आपलं चपाती भाकरी वगैरे काही घेऊ शकता आणि सुरमई थाळी येते तुम्हाला ही 500 रुपीजला येते. अच्छा नुसती सुरमई घेतली तर 450 येते. अच्छा हा फक्त 50 रुपीज तुम्हाला पूर्ण थाळी हो ना मग त्याच्यापेक्षा थाळीच घेतली पाहिजे. अच्छा वेज थाळी पण मागवलेली आहे. हो वेज थाळी. वेज थाळीची किंमत सांगा आणि काय काय. वेज थाळी मध्ये तुम्हाला 3 भाज्या असतात स्वीट येतं डाळे पापड राईस चपाती याच्यामध्ये पण भाकरी किंवा चपाती तांदूळ ज्वारी नाचणी घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार त्या दिवशी तुम्हाला कढी वगैरे त्यामध्ये अवेलेबल असतात. चेंजेस होत राहतात आणि सकाळी पण तुम्ही आलेला सकाळी आले जेवायला आणि माझ्याकडे संध्याकाळी 7 नंतर जेवायला आले तरी या भाज्या तुम्हाला दिसणार नाही सगळं चेंज असतं. अच्छा हा संध्याकाळचा मेनू वेगळा असतो आणि सकाळचा वेगळा असतो. वेज हो हे प्रॉन्स फ्राय आहेत याच्यामध्ये तुम्हाला सेम तसं ते थाईमध्ये चटणी आहे शिरा आहे तांदळाची भाकरी आणि हे बोंबील आहेत तळलेले. काय प्राइस आहे याचे तुम्हाला नॉर्मल बोंबील तवा फ्राय घेतल्या 230 5 पीस येतात आणि हे तुम्हाला 300 ला स्टफ बोंबील. अच्छा इथे यायचं असेल तर एकदा ऍड्रेस सांगून टाका म्हणजे मी काय जेवायला यायचं असेल तर तुम्हाला तिनात नाक्यावरून तुम्ही आले समजा कोण बाहेरून आले मुंबईवरून तर तिनात नाक्यावरून हार्डली 5 मिनिटावरती आहे आणि मल्ला थिएटर सांगितलं तर कोणी सांगेल तुम्हाला मल्ला थिएटरच्या बाजूला. आणि असे एक गरुड खानावर त्याच्या माशांसाठी प्रसिद्ध झाला आपल्याला माशांचा पीस जो असतो ना तो बघितल्यावर असं वाटेल आहा असं निघालंच पाहिजे. तुमचा तुम्हाला कसं वाटतं अमिता तू सांग. येस फक्त खायचं आहे आणि ते चिकन पण घेतलेलं आहे एक प्लेट हे बघा सुकं चिकन घेतलेलं आहे आम्ही. ही भाऊंची मुलगी आहे बरं का काव्या आणि ही खास ओवीला भेटायला आली होती पण आज ओवी नाहीये. तू चल माझ्या सोबत शाळा सुरू झाली तुझी. अरे झाली का मला तुझ्यासाठी सरप्राईज आहे मॅडम. फायनल टेस्टर पाहिजेच डॉक्टरचा. मटण चिकन पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही येऊ शकतात बरं का. असं काहीच नाही की मासे खाणाऱ्यांसोबत जर असं कसं एखादा असतो आपला जो मित्र तो त्याला मटण आवडतं चिकन आवडतं मटण आणि चिकनची पण सोय इथे आहे. आणि माझ्यासारख्या नळी प्रेमीला नळी पण आहे दादा. थँक्यू थँक्यू स्पेशली नळीसाठी थँक्यू. बाबू तू काय करणार ते सांग. तुला काय आवडतं सगळ्यात जास्त काव्या. पॉपलेट. अच्छा काव्या शिशा अमिता आणि रंजिता 1 2 3 अँड स्टार्ट. तूट पडो. भरलेलं पापलेट हा मस्त भरले पहा. कसं वाटलं. माझी बोलती बंद झाली. बोलती बंद झाली ऍक्च्युली. सुपर सुपर ती वरती बघत पण नाही. याच्या आधी तू एवढी मोठी सुरमई खाल्लेली नाही अजिबात नाही आणि इतकी फ्रेश आहे ना फिश एकदम फ्रेश एकदम फ्रेश. भाकरी कमी खाल्ली तरी चालेल पण कोळंबी संपवायची आहे तुला. संपू दे तू संपव तुला काय संपवायचं ते. बोंबील सुपर आहे सुपर फर्स्ट टाइम खाल्लं आणि किती क्रिस्पी जबरदस्त आणि आतमध्ये जे काय हे स्टफिंग भरलंय ना लोकांनी अमेझिंग आहे अमेझिंग भारी भारी. पार्टी माझ्याकडून आहे आणि थँक्यू भावाला. ए तो बहुत नाइंसाफी आहे बाबा. बोंबील एकदम असं क्रिस्पी झालेलं आहे एकदम क्रिस्पी आहे. काव्या कसं वाटलं का प्लेट. पार्टी किसके तरफ से. आज की पार्टी मेरी तरफ से. और एकदम भन्नाट पार्टी है. चिकन सुका ठेवलेलं आहे तर मी थोडंसं टेस्ट करते चिकन सुका. हा थोडा मोठा पीस आहे बाबा त्यांना वाटच बघतोय तो. हा ना पकडो बाई पकडो पकडो बाबा.
बघताना एवढं ते यम्मी दिसतंय ना एकदम फुल. हे तर एकदम सॉलिडच वाटतंय मटण. वा चिकन लपेटा अप्रतिम आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत सगळं शेअर करू शकते पण नळी नाही हा सो त्याच्यासाठी सॉरी. ती मीच खाणार आम्ही ती डेअरिंग त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. तुला ती डेअरिंग पण नाही विचारायची करणार कारण की तू आणि ओवी दोघींचाच फक्त त्याच्यावर हक्क आहे त्याच्या मी काय बोलणार नळीसाठी नो कॉम्प्रोमाइज. हा आता तसंच करावं लागणार आहे. कट झाली ना त्याच्यात मस्त निघणार आहे. एक तर कोणाला देत नाहीस आणि वरती ताली पण करते म्हणजे आम्ही काय करायचो तुझ्याकडे बघायचं की काय करू ते सांगा. फक्त एक्सप्रेशन देते काय बोलत नाही तर परत मागायची. श्रीजा मी तुला नळी खायला शिकवते कशी खायची ती. पण मी मटन नाही खात. अगं तू मटन नाही खात पण कधी तुला फ्युचरमध्ये असं वाटलं की आपण मटन खायचं आहे तर मग ते कसं खाल्लं पाहिजे ही कला लुप्त होत चालली आहे त्याच्यामुळे तुला मी शिकवते आता. हा माझ्यासारखा ट्रेनर तुला दुसरा मिळणार नाही. नळीमध्ये तर नक्कीच नाही गॅरंटी आहे. ट्रेनर ना पण ती नळी शेअर तर नाही. ती असं नाही बोलली की ठीक आहे हे करून तू खाऊन बघ कशी वाटते ती नाही बोलणार. ते नाही ते फक्त मीच माझं अस्त्र मागवलंय. येईल तुला काय काय मागवलंय तिथं. या हे ते अस्त्र हे असं पकडायचं आणि हे असं करून असं काढायचं. ओके आणि असं करून द्यायचं नाही दुसऱ्यांना हे असं करून आता व्हायचं. आलं लक्षात तुझ्या. हा आणि कधी फ्युचर मध्ये तू मटण खायला लागलीस नळी कधी कुणाबरोबर शेअर करायची नाही. हा आणि गेल्या गेल्या आधी विचारायचं नळी आहे का संपती. हे बघ हे बघा फरशा पाडलाय कोळंबीचा. तीन राहिले एक्झॅक्ट तीन मोजून ठेवलेत तिने. ते पण सांगते की टेस्ट करा नाहीतर मग ते पण संपतील. जाऊ दे आम्ही एक एक टेस्ट करतो. एक एक टेस्ट करतो मी छुट्टी घेते. तू मोठी होत चाल. नाही मोठी घे का ठीक आहे. मला तिच्यासाठी मोठी आम्ही ठेवली आम्ही दोघी छोटे छोटे उचलली आहे. आणि काय फटाफट चुंबडीमध्ये फटाफट संपवले. भाकरी होतो भाकरी संपली नाहीये आणि धडाधड संपले सगळे. उम्मा झाली एकदम कोळंबी. मला स्पेशली ते बोंबील प्रचंड आवडले खूप छान होते. बस मागच्या वेळेस मी आले होते गरुड पोळी भाजी केंद्र तिथे मी आलेले आणि ती जी चव होती ना माझ्या जिभेवर असं राहिली होती की मी कधी जाते परत आणि परत ती कधी मी टेस्ट करते कधी मी कारण की मला सगळे मॅसेज करून सांगायचं आम्ही गरुडला गेलो खूप छान आहे जेव्हा असं बोलल्यानंतर तर मला अजून व्हायचं आम्ही परत कधी जाऊ. फायनल तो आज दिवस निघाला की मी आज माझ्या दोघींना माझ्या मैत्रिणीलाच्या मुलं म्हणजे माझ्या दोन्ही मैत्रिणींना घेऊनच आले आणि आज त्यांचीही त्यांचा देखील आत्मतृप्त केला. ॲक्च्युली दादा सोलकडी मी खाताना बघितल्यावर लगेच दोघी नाही असं वाटलं की शिरा खावा. एकदा गुलाबाच्या पाकळ्या केशरचा सुगंध वा आणि मध्ये मध्ये जे काजू अननसाचे तुकडे येत आहेत मजा आली. आणि ही आलेली आहे सोलकडी. जास्त वेळ आता मी काय घालवत नाही बसणार कारण की मला सगळं जेवण संपवायचं आहे आणि माझी टीम पण माझी वाट बघत बसतीये. अरे तिथे बडबड नको करू आता पटापट सगळं संपू आम्हाला पण जेवायला बसू देत. त्याच्यामुळे मैत्रिणींना आता आपण करूया चर्स आणि सगळ्यांना बोलूया बाय बाय. एक नंबर.